आई या आई, मी बाबा सोबत जातो, मी काही शाळेत जात नाही आज, नाही तर मग मी तुझ्या सोबत कापूस वेचायला येतो। शांते एवढे नवपूर आले, काम करून तर आपलंही काम हलक होईल। काय बोलते बाई, हा माणूस काम हलक होईल म्हणून पोराचं काही वय आहे का? तो तर खूप लहान आहे, 10-12 वर्षाचा फक्त। आई मी येतो ना ग, बाबा तर म्हणते ये म्हणून, तू काय नाही म्हणते? अरे गणू, तुला नाही समजत, शाळेत जाशील तर काहीतरी समोर जाऊन करशील। काय करल तू शिकून, असा कोणता साहेब बनणार आहे मोठा? हो होईल साहेब, गावात अंबुजा सिमेंट फाउंडेशनचे साहेब येते, ते आपल्याला माहिती देते का लहान मुलांना शाळेत पाठवा असे सांगते। त्यांच्या मीटिंग पण असतात, त्यात आपलं नाव आहे, आणि मात्र तुम्ही मीटिंगला जात नाही, मीटिंग मध्ये जाणे आवश्यक आहे। कोणत्या मीटिंगला गेली होती व तू? हो मी जाते, दर महिन्याच्या 1-2 तारखेला वडाच्या झाडाखाली किंवा रामदास भाऊच्या घरी मीटिंग होते, आणि त्यामध्ये 30-40 महिला शेतकरी व पुरुष शेतकरी येतात, त्यात आपल्याला माहिती देते। काय सुरू आहे शांताबाईनी, गणपत भाऊ कशाची चर्चा? या साहेब, तुमचीच गोष्ट सांगत होती कालच्या मीटिंगची। शांता सांगत होती साहेब का तुम्ही काहीतरी माहिती देता म्हणे चांगली? हो गणपत भाऊ, तुम्ही तर मीटिंगला येत नाही, तुमचं नाव पण आहे LG मध्ये, पण शांताबाईनी नेहमी येतात बरं? साहेब हे आमच्या गणूले शेतात चाल म्हणते, आणि हा पोरगा पण ऐकत नाही, तेच सांगत आहोत त्यांना। कसं काय गणपत भाऊ, मुलगा तर खूप लहान आहे, त्यांनी शाळेत जायला पाहिजे। बघा गणपत भाऊ, मी तुम्हाला BCI चे काही डिसेंट वर्क बद्दल माहिती देतो। चांगले सामाजिक कार्य करणे म्हणजे काय? बालमजुरी थांबवणे, मुलांना धोकादायक कामापासून दूर ठेवणे, सक्तीचे काम बंद करणे, वंचित घटकांचे जीवनमान उंचावणे, समान वेतन समान काम, भेदभाव दूर करणे, हे सामाजिक चांगले काम आहे। साहेब बालमजुरी बाबत तुम्ही काही माहिती सांगितली होती ना जी? लक्षात आहे वाटते शांताबाईनी। बघा, बालमजुरी असे काम आहे जे मुलाचे बालपण, त्याची क्षमता, त्याचा सन्मान हिरावून घेते, आणि त्याचा मानसिक, शैक्षणिक आणि शारीरिक विकास बिघडतो, अशा कामाला बालमजुरी म्हणतात। जर कुठलीही मुले 18 वर्षाखाली असतील आणि ते जड काम करत असतील तर ते बालमजुरी यामध्ये येतात। कोकाजी साहेब, बाबा आम्हाला तर हे माहीतच नव्हतं जी। हो गणपत भाऊ, बघा 15-18 वर्ष वयोगटातील मुले हे हलके काम करू शकतात, ज्या कामामुळे त्यांच्या जीवाला धोका होणार नाही आणि आरोग्य सुरक्षित राहील, ते काम करू शकते। परंतु हे काम जे आहे ते आई वडील आणि पालकाच्या देखरेखीखाली करायला पाहिजे, जसे की खत टाकणे, नांगरणी करणे, फवारणी इत्यादी धोकादायक कामामध्ये सहभाग घेऊ शकत नाही। मुले बैल आणि ट्रॅक्टर यासारख्या शेती कामामध्ये येणाऱ्या साधनासोबत ते काम करू शकत नाही। शेतात धोकादायक काम फक्त 18 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वयोगटातील व्यक्तीच करू शकतात। काम करण्यास सक्षम होण्यासाठी ते निरोगी असले पाहिजे, आणि कोणत्याही धोकादायक कामात गुंतवण्यापूर्वी त्यांना प्रशिक्षण देणे महत्त्वाचे ठरते बरं गणपतराव। साहेब तुम्ही तर बालमजुरीबाबत लई मोठी माहिती दिली, पण यात तुम्ही समान वेतन समान संधी याची माहिती दिली होती ना जी? हो हो शांताबाईनी, बरोबर आहे। साहेब समान वेतन न किमान वेतन म्हणजे काय जी? बघा, पुरुष आणि महिलांना समान कामासाठी समान वेतन होय, रंग लिंग किंवा भाषा याचा विचार न करता समान कामासाठी समान वेतन होय। होय साहेब, आणि यात रोजगाराची काही संधी आहे का? हो नक्की गणपतराव, समजा तुम्ही तुमच्या गटातील लोक किंवा शेतकरी एकत्र येऊन एखादी व्यवसाय सुरू करू शकता, त्यात बियाणे, औषधी, खते विकत घेऊन तुम्ही FPO उभारू शकता, फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन द्वारे तुमच्या गावातील पैसा हा गावातच जमा होईल। एकत्र पद्धतीने कोणताही व्यवसाय केला तर आपण कोणत्याही अडचणीला मात करून आपल्याला आर्थिक फायदा मिळवू शकतो गणपतराव। साहेब याचबरोबर आपली निर्मला आहे, ती विधवा आहे, तिला 2 मुले आहे, तर तिच्यासाठी पण काही आहे का जी? आहे ना शांताबाईनी, मला आधी आपल्या गावातील वंचित घटक किती लोक आहेत याचा पहिले सर्वे करावा लागेल, नंतर निर्मलाताईला भेटावं लागेल। शांते शांते काय करून राहिली व शेतात नाही गेली? ये 100 वर्ष आयुष्य आहे तुला, तुझीच गोष्ट सांगत होती साहेबाला। साहेब नमस्कार, पण हे कोण शांता? हे अंबुजा सिमेंट फाउंडेशन उत्तम कापूस प्रकल्पाचे प्रक्षेत्र अधिकारी आहे। मला निर्मलाताई, शांताबाईनीने सर्व माहिती सांगितली, पण मला सुरुवातीला सांगा की तुमचे शिक्षण किती? 10वी जी। अरे वा,
तुम्ही दहावीत तर शिकले आहात ना। आम्ही वंचित गटातून नवीन योजनेची शासकीय निमशासकीय योजनेतून एक नवीन व्यवसाय सुरू करता येईल तुम्हाला। तसेच गावातील इतर महिलांचा महिला बचत गटातून पण व्यवसाय सुरू करता येईल आणि तो मोठा व्यवसाय करता येईल। साहेब माझा पण एक गट आहे। हो ना, मग तुम्ही एक काम करा ना, या बचत गटातून जैविक कीटकनाशके आणि गांडूळ खताचा एक व्यवसाय करा, म्हणजे शेतीबरोबर पूरक व्यवसाय होईल, जेणेकरून चार पैसे पण मिळतील आणि आपल्या घरी हातभार पण लावता येईल। हो जी साहेब, खूप खूप धन्यवाद तुमचे, आणि आम्ही सर्व तुमच्या मीटिंगला आता नक्की येऊ।